सोंगाड्या, पांडू हवालदार, राम राम गंगा राम अशा एकापेक्षा एक चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारे आणि मराठी सिनेसृष्टीचा चेहरा मोहरा बदलणारे अवलिया म्हणजे दादा कोंडके। दादांचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत वादग्रस्त राहिलं आहे। दादांचं लग्न नलिनी कोंडके यांच्याबरोबर झालं होतं, पण हे लग्न फार काही काळ टिकू शकलं नाही। लग्नाच्या 7 वर्षाच्या आतच त्यांचा घटस्फोट झाला। याचं कारण धक्कादायक होतं। सुरुवातीला अंतर्गत वादामुळे हा घटस्फोट झाल्याचं सांगितलं गेलं, पण पुढे वेगळंच कारण समोर आलं। घटस्फोटाच्या याचिकेत नलिनी यांनी म्हटलं होतं की दादा आणि तिनं कधीही लग्न केलं नव्हतं आणि 1967 पासून तिचा त्यांच्याशी कोणताही संपर्क नव्हता। तिला तेजस्विनी नावाची मुलगी होती, जिचा जन्म 1969 मध्ये झाला होता। अनेकांचा विश्वास होता की तेजस्विनी दादांची मुलगी नव्हती, तर काहींच्या मते ती दादांची मुलगी होती, पण त्यांनी ह्यातीत तिचा स्वीकार केला नाही। दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटातील अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याबरोबर दादांचे प्रेम संबंध असल्याच्या चर्चांना देखील ऊत आला होता, पण याची पुष्टी दादांनी कधीच केली नाही। दादांच्या घटस्फोटानंतर दादा आणि उषा चव्हाण हे लग्न करणार असल्याच्या अफवा देखील पसरल्या होत्या, पण त्या शेवटपर्यंत अफवाच राहिल्या। दादांचं उषा यांच्यावर एकतर्फी प्रेम होतं आणि त्यांना उषा यांच्यासोबत विवाह देखील करायचा होता, अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होत्या। तर मग तुम्हाला दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी आवडते का? दादा कोंडके यांचा कुठचा सिनेमा तुम्हाला खूप आवडतो हे कमेंटमध्ये सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।